काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वतीने ठाण्याचे DCP राठोड, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शहापूर महिला सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा खाडे यांना महिला समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर धनाजी धसाडे, विजय उबाय, नितीन पडवळ व मुरबाडचे दिलीप चौधरी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान या सर्व मान्यवरांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, लोखी नृत्यवाहिनी. आता शेवटून पहिले यायला लागलोय. मागे काही वर्षापूर्वी शिक्षण विनोदाच्या तावडीत होत, नंतर वाटलं होतं उदय होईल, पण झाली सामंतशाही. सांस्कृतिक मंत्री, शैक्षणिक मंत्रीच आहेत महाराष्ट्र राज्यात, कारण ते फार पुढारलेलं आहे. आणि ज्या संस्कृतीमध्ये शिक्षकांचा सन्मान होतो ती संस्कृती जगात फार चांगली होते. शिक्षकाला शिक्षण सोडून वाटेल ती कामं देणार सरकार. हो, गावातली लोकसंख्या किती आहे, संडास किती आहे, याची गणना करणारे. आता मी हे धीराने का बोलतोय, मला संरक्षण आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी कोचिंग क्लासेसची संघटना केली ही मला वाटतं महाराष्ट्रातली अभूतपूर्व घटना आहे. याचं कारण सगळी संघटना असते, पण शिक्षकांवर अन्याय होतो त्यासाठी कुठली संघटना करायची? किंवा गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिकवायचं? कर्नाड क्लास तर आमचे महर्षी आहेत, हे ठाण्यामध्ये मी ज्यावेळी लहान होतो तेव्हापासून आहे. तेव्हा हे नव्हते, पण तेच आहे. आणि अशा क्लासेस मध्ये त्याची संघटना करून शिक्षकाला एकत्र बांधून त्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी संघटना आहे ती फार महत्वाची आहे. कारण काय माहितीये, शिक्षकाला ओळखण्यासाठी सुद्धा एक दृष्टी लागते. शिक्षक हा घडवत असतो, तो माणसं घडवत असतो, चांगला माणूस घडवत असतो. एक मायकेलांजेलो नावाचे फार मोठे शिल्पकार होते, ते असं दगडातून मूर्ती अशा काढायचे की वाटायचं ती मूर्ती बोलेल आपल्याला. सगळे शिष्य गेले गुरुजींकडे आणि म्हणाले, गणितामध्ये कच्चा होतो त्यामुळे मला एक ट्युशन लावली होती. परंतु ते ट्युशन घरी येऊन शिक्षक एक मला शिकवायचे आणि साधारण 3-4 महिने ती गोष्ट लपवून ठेवली होती. अचानक काही मुलं मित्र माझे घरी आले आणि त्यांना कळालं की विनय ट्युशन घेतोय. आणि त्यावेळेस मग त्याच्यानंतर मला, अरे तू तर ढ आहेस वगैरे वगैरे हे सुरू झालं होतं. सांगायचं तात्पर्य हे की आजपासून 15-20 वर्षापूर्वी ट्युशन लावणे हे एक, ज्याला म्हणतो आपण, न्यूनगंडाचं हे होतं की ह्या मुलाला कमी समजतं किंवा त्याला शाळेतले शिक्षक काही. आपल्याकडे महाराष्ट्र राज्य अभिमान बाळगावा असं आपण सगळ्या गोष्टीत पहिले होतो, आता शेवटून पहिले यायला लागलो आहे. मागे काही वर्षापूर्वी शिक्षण विनोदाच्या तावडीत होतं, नंतर वाटलं होतं उदय होईल, पण झाली सामंतशाही. सांस्कृतिक मंत्री, शैक्षणिक मंत्रीच आहेत महाराष्ट्र, कारण ते फार पुढारलेलं आहे. आणि ज्या संस्कृतीमध्ये शिक्षकांचा सन्मान होतो ती संस्कृती जगात फार चांगली होते. शिक्षकाला शिक्षण सोडून वाटेल ती कामं देणार सरकार. गावातली लोकसंख्या किती आहेत, संडास किती आहेत, याची गणना करणारे. आता मी हे धीराने का बोलतोय, मला संरक्षण आहे. तर अशा या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळ्यांनी कोचिंग क्लासेसची संघटना केली ही मला वाटतं महाराष्ट्रातली अभूतपूर्व घटना आहे. आता वंदन शब्द नीट बघा, तो वरचा टिंब काढला की वदन असतं. वदन म्हणजे मुख, तोंड. त्या वदनावर त्या वर टिंब आल्यानंतर वदन खाली झुकतं, त्याला वंदन. आणि हे सांगणारं कोण असतं? हे सांगणारे तुमचे आई वडील नसतात,
शरीराचं पालन पोषण करतात. शिक्षक आहेत ते मनाची जडणघडण करतात. आणि त्यामुळे आता तुम्हाला वाटेल की मी ते मध्ये का उभा राहून बोलतोय, मी मग प्रमुख पाहुणे वगैरे, असं नाही. हा जो ठोकळा आहे ना, याला काय मराठीत बोलतात ते अजून माहिती नाही कोणाला. फक्त पोडियमच म्हणत असते. शब्दकोशात मी गेलो त्यावेळी पाहिलं की याचा काय अर्थ असावा. शब्दकोश म्हणजे शब्द